आघाडीचं नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होईल. राहुल नार्वेकर याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांच्यासोबत चर्चा करतील. दसऱ्यानंतर ते दिल्लीला जाऊन ऍडव्होकेट जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. 30 ऑक्टोबरला याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवर सामंत बंधूंचा दावा हा प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न असल्याचं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिलंय. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतील असं उदय सामंत म्हणाले होते आणि यावर गद्दारांना ठाकरे गटाचे कार्यकर्ते कदापि मदत करणार नसल्याचं वैभव नाईक म्हणाले. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नीला समन्स बजावण्यात आलंय. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना आता चौकशीसाठी उद्या बोलावलंय. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांची चौकशी झाली. आता रवींद्र वायकर यांच्या पत्नीची उद्या चौकशी होणार आहे. ड्रग्ज माफिया अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. ललित पाटील प्रकरण मुंबई पोलीस आणि देवळा पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. ललित पाटीलचा सहकारी सचिन वाघनं नदीपात्रात लपवलेले ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. ठेंगोडा गावाजवळ गिरणा नदी पात्रातून पोलिसांनी तब्बल 15 किलो ड्रग्ज जप्त केले. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. काल ललित पाटीलला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपी महिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ललित पाटीलच्या मैत्रिणी प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोघींची पुणे विशेष न्यायालयाची कोठडी दिली आहे आणि ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये आमदार रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला. ललित पाटीलचा कधी एन्काउंटर होऊ शकतं या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी केला. छत्रपतींचा विचार म्हणजे